नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती या विषयामधील धडा सहावा मायेची पाखर याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 15 काढा आणि मराठी पुस्तक समोर ठेवा। पान नंबर 15 काढलात का? ठीक आहे, पहा। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो। त्यांची भेट झाली, मला खूप समाधान वाटले। सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत। अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले। संस्था पाहून झाली, अंधार पडला, रात्र झाली। आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला। अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे। राहिलो झाले तिथे, मी संस्थेचा परिसर पाहत निघालो। संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। आजूबाजूलाही गर्द झाडी होती। थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती। मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती। पत्र्याने बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते। मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो। त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला। नुकतंच जेवण झालंय माझं, असे मी त्यांना सांगितले। अर्थात हे सर्व खोटेच होते। वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार, म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली। मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली। माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते। मग मला झोप कशी येणार, मी तसाच पडून राहिलो। अण्णांनी हे ओळखले। त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला। पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला। मी अधाशासारखा त्यावर तुटून पडलो। पंचपक्वान्नापेक्षाही ते मला रुचकर लागले। मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला। मध्यरात्र उलटून गेली, कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली। अण्णा उठले होते, त्यांनी कंदील हातात घेतला। प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही, ते अण्णा पाहू लागले। त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे। अण्णा त्याच्याजवळ गेले, त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले। त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता। अशी होती अण्णांच्या मायेची पाखर। हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहिले। विद्यार्थी मित्रांनो, आता पान नंबर 16 काढा बरं, चित्र पहा व्यवस्थित। हां, आता खाली पहा। सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो। न कळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे आई बाप आहात। या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात। आपणास उदंड आयुष्य मिळो। अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली। शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात। विद्यार्थी मित्रांनो, हा धडा लिहिलेला आहे पा चिं पाटील यांनी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा धडा दोन वेळेस वाचायचा आहे, एकदा मोठ्याने आणि एकदा मनातल्या मनात, आणि त्यानंतर पान नंबर 16 वरील एका वाक्यात उत्तरे लिहा, आणि तसेच पान नंबर 17 सर्व स्वाध्याय तुम्हाला सोडवायचे आहे। त्याचप्रमाणे पान नंबर 18 यावर जे उपक्रम आहेत आणि वाचा समजून घ्या, हे तुम्हाला सोडवायचं आहे। लक्षात येईपर्यंत तुम्ही हे वाचायचं,
जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत हे सर्व वाचत राहायचं, आपल्या लक्षात नक्कीच येईल आणि आपल्याला हे स्वाध्याय सोडवायचे आहेत. धन्यवाद.